नमस्कार, ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये स्वागत. पाहूयात ठळक बातम्या. साखर कारखान्यांनी उत्पादनात आरोग्यदायी प्रक्रियांवर भर देण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची सूचना. निजामाबाद बाजारपेठेतील कामकाज सुरू झाल्यामुळे तिथे हळदीचे भाव वधारले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पेरणीमुळे गुजरातमध्ये भुईमुगाचे भाव खाली, पिवळ्या वाटाण्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कृषी पायाभूत सुविधा फंडाच्या अंतर्गत 1,00,000 कोटी रुपये निधीच्या वाटपास उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान किसान योजनेसाठीचा 17,000 कोटी रुपयांच्या 6व्या हप्त्यातील निधीच्या वितरणासही सुरुवात केली जाणार आहे. हा निधी पीएम किसान अंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणारा हा कार्यक्रम देशभरातील 1,00,000 शेतकरी आणि सहकारी संस्थांचे सदस्य पाहू शकणार आहेत. या कार्यक्रमावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत. कृषी पायाभूत सुविधा फंडाच्या माध्यमातून 1,00,000 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. राज्यातील पिवळ्या वाटाण्याच्या भावाला काल चांगली बढत मिळाली आहे. पिवळ्या वाटाण्याची मुंबई बाजारपेठेतील किंमत 6,025 रुपयांवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसात पिवळ्या वाटाण्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही, कारण गेल्या काही महिनाभरात पिवळ्या वाटाण्याचे भाव ही पातळी गाठून परत खाली घसरत आहेत. पिवळा वाटाणा हा हरभरा डाळीला पर्याय म्हणून वापरला जातो. हरभरा डाळीच्या किमतीला आधार म्हणून सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर पूर्वीपासूनच निर्बंध घातले आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या पेरणीमुळे गुजरातमध्ये भुईमुगाचे भाव खाली आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.5 पट क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे. गेल्या महिनाभरात जुनागडमधील भुईमुगाचे प्रति किलोचे भाव 45 ते 47 रुपये एवढे खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात भुईमुगाची पुसधून सर्वाधिक आवक झाली असून तिथे प्रति क्विंटल मागे 5,600 ते 5,400 रुपये इतका भाव मिळाला आहे. निजामाबाद बाजारपेठेतील कामकाज सुरू झाल्यामुळे तिथे हळदीचे भाव वधारले आहेत. काल येथे हळदीच्या भावात 1% अधिक वाढ होते, ते 5,542 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या आठवड्यात निजामाबाद बाजारपेठ कोरोना संक्रमणामुळे बंद होती. महाराष्ट्रात रिसोड, नांदेड आणि हिंगोली या महत्त्वाच्या बाजारात हळदीला 5,025 ते 4,800 रुपये इतका भाव मिळाला. काल तमिळनाडूतील इरोड बाजारपेठेत जास्त उचल मिळाली नव्हती. केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयानं साखर कारखान्यांनी उत्पादनात आरोग्यदायी प्रक्रियांवर भर देण्याची सूचना केली आहे. पॅकबंद ऊसाचा रस आणि अतिरिक्त पोषण मूल्य असलेल्या गुळाच्या निर्मितीवर भर देण्यास सांगितलं आहे. ही सूचना ग्राहकांच्या बदललेल्या मागणीला लक्षात घेऊन करण्यात आली आहे. मागील 4 महिन्यात नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडने खत विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. या कालावधीत TNFELने 19,00,000 टन खत विक्री केली असून गेल्या हंगामाच्या तुलनेत 20% वाढ नोंदवली आहे. एकंदरीतच झालेल्या विक्रीपैकी बहुतांश वाटा युरियाचाच आहे. NFELने जवळजवळ 16,00,000 टन युरिया खताची विक्री केली आहे. NFELचे मध्य प्रदेश आणि हरियाणात 5 खत निर्मितीचे कारखाने आहेत. आता पाहूयात वायदे बाजार अपडेट. सोयाबीनच्या ऑगस्ट महिन्यातील वायद्यात 58 रुपयांची घट आली आहे. ऑगस्टमधील वायद्याचा भाव 3,846 इतका आहे, तर सप्टेंबरच्या वायद्यात 64 रुपयांची घट आली असून भाव 3,820 इतका आहे. ऑक्टोबर महिन्यात 48 ने घट झाली आहे, तर भाव 3,752 इतका आहे. सोयाबीनच्या इंदोर मार्केटमधील बाजारभावात 0.21% वाढ झाली असून हजर बाजारातील भाव 3,877 इतका आहे. हळदीच्या ऑगस्ट महिन्यातील वायद्यात 10 रुपयांची वाढ झाली आहे. वायद्यांचा भाव 5,850 इतका आहे. सप्टेंबर महिन्यातील वायद्यात 6 रुपयांची वाढ झाली असून वायद्याचा सप्टेंबरमधील भाव 5,940 इतका आहे. हळदीचा निजामाबाद हजर बाजारातील वायद्यांचा भाव 5,541 असून यात 1.16% वाढ झाली आहे. सणाच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वायदे अनुक्रमे 4,210 आणि 4,240 रुपयांवर गेले, त्यात 48 आणि 43 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमधील सणाच्या हजर बाजारातील भाव क्विंटल मागे 4,329 रुपयांवर पोहोचले आहेत, यात 0.68% वाढ झाली आहे. आता पाहूयात बाजारभाव अपडेट. कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये 300 ते 841 इतका दर मिळाला आहे, तर सांगली मार्केटमध्ये 300 ते 700 इतका दर मिळाला आहे. टोमॅटोला पुणे मार्केटमध्ये 500 ते 1,200 इतका दर मिळाला आहे, तर पुणे मोर्शी मार्केटमध्ये 1,000 ते 1,500 इतका दर मिळाला आहे. सोयाबीनला कारंजा मार्केटमध्ये 3,440 ते 3,650 इतका दर मिळाला आहे, तर वाशिम मार्केटमध्ये 3,400 ते 3,651 इतका दर मिळाला आहे. तुरीला कारंजा मार्केटमध्ये 5,570 ते 5,890 इतका दर मिळाला आहे, तर अकोला मार्केटमध्ये 4,900 ते 5,971 इतका दर मिळाला आहे. मक्याला सांगली मिरज मार्केटमध्ये 1,420 ते 1,475 इतका दर मिळाला आहे, तर कळवण मार्केटमध्ये 1,261 इतका दर मिळाला आहे. हळदीला भोकर मार्केटमध्ये 4,611 ते 5,031 इतका दर मिळाला आहे, तर रिसोड मार्केटमध्ये 4,800 ते 5,275 इतका दर मिळाला आहे.
मार्केट बुलेटिन मध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्स साठी अग्रोनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.